यंदाच्या 10वीच्या परीक्षेतही शिंदे क्लासेसचा दणदणीत निकाल. कडेगाव तालुक्यातील शिंदे क्लासेस व परिणिता गुडलक टेस्ट सिरीज ठरणार विद्यार्थ्यांसाठी आता संजीवनी. आमची खास वैशिष्ट्य, पुण्यातील तज्ञ शिक्षक, टेस्ट सिरीज, सर्व विषयांचे अचूक मार्गदर्शन, अचूक नोट्स व टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घवघवीत यश. पुढील बदलत्या प्रवाहात ऑनलाईन शिक्षणही सुरू, तसेच बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी 11वी सायन्सही सुरू करण्याची तयारी. मग वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश शिंदे क्लासेस व परिणिता गुडलक टेस्ट सिरीज मध्ये निश्चित करा व भविष्य घडवा. कडेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची साखळी आणखीनच घटते. आज आणखीन 8 जण कोरोना पॉझिटिव्ह. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहताय सेमस्टार न्यूज. आता बातमी आहे कडेगाव तालुक्यातून, पाहूयात सविस्तर. कडेगाव तालुक्यातही कोरोनाचा हाहाकार. दिवसेंदिवस कडेगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची साखळी ही घट्ट होताना दिसत आहे. त्यातच आज कडेगाव तालुक्यात 8 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. खानापूर तालुक्यासह कडेगाव तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाने थैमान घातलेले असताना आज नव्याने 8 रुग्णांची भर झाली. त्यातच सासपडे येथील 4 व हिंगणगाव येथील 4 समावेश आहे. असे एकूण 8 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. तर सासपडे येथील 50 महिला, 45 महिला, 30 महिला आणि 30 पुरुषाचा समावेश आहे. तर हिंगणगाव येथील 38 महिला, 60 पुरुष, 21 महिला, 16 पुरुष यांचा समावेश आहे. तरी प्रशासन वेळोवेळी सांगूनही नागरिक निष्काळजीपणाने वागून मुक्त संचार करताना दिसतात. पण कोरोनाने अजूनच थैमान घालण्यास सुरुवात केले तर आता तरी नागरिकांनी काळजी घेऊन सतर्क राहणे गरजेचे झाले. सचिन मोहिते, 7 स्टार न्यूज, कडेगाव.